मास्क सहित कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. त्याचबरोबर चीन मधील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काही सूचना देखील केलेल्या आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कोणत्या आहेत या सगळ्या महत्वाच्या सूचना? चीन मधल्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर की सलग दुसरी बैठक आज दिल्लीमध्ये पार पडत होती. कालची बैठक आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होती, तर आजची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होती. आणि त्यामुळे या बैठकीनंतर नेमके काय नवीन नियम येत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अर्थात कुठल्याही सक्तीच्या नियमाची घोषणा या बैठकीनंतर झालेली नाहीये, पण चार पाच एक महत्वाचे मुद्दे पंतप्रधानांनी सांगितलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग आणि टेस्ट वाढवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे, की जेणेकरून तातडीनं पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती जी आहे ती कळावी. याच्याशिवाय सर्व राज्यांना हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते व्यवस्थित तयार ठेवण्यासाठी आदेश जे आहेत ते या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत. जे अप्रोप्रिएट कोविड प्रोटोकॉल बिहेव्हिअर आहेत, तर त्या अनुषंगानं सर्वांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी आणि इतरत्र सुद्धा मास्क परिधान करावेत, अशा सुद्धा सूचना या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि या माध्यमातून एक परिस्थितीचा देशातल्या आढावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे. खरं तर आता या क्षणाला देशामध्ये दिवसाला केवळ 150 ते 180 आसपास रुग्ण वाढत आहेत, पण जगभरातली जी रुग्णांची संख्या आहे ती मात्र खूप वेगानं वाढते. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. दिलासा एवढाच आहे की आता कुठला सक्तीचा नियम जो आहे तो या बैठकीनंतर घोषित करण्यात आलेला नाहीये. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.